माँ साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्था संचलित, संस्कृती संवर्धन समिती आयोजित, विवेकानंद व्याख्यानमाला, वर्ष 26वे, पुष्प दुसरे. मनमाड शहरात गेली 25 वर्ष सातत्याने एकमेव सामाजिक संस्था काम करते, ती म्हणजे संस्कृती संवर्धन समिती. समिती ही आपल्या विविध उपक्रमांनी नावरूपाला आलेली आहे. आपल्या संस्कृतीची खरी ओळख करून देण्याचे काम विविध माध्यमातून संस्कृती संवर्धन समिती करत असते. जसे शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा, वृद्धांपासून शालेय विद्यार्थ्यांपासून तर वृद्धांपर्यंत विवेकानंद व्याख्यानमाला, असे एक खडतर व्रत ही समिती करत असते. विवेकानंद व्याख्यानमालेचे हे सुमारे 26वे वर्ष. व्याख्यानमालेला आजपर्यंत सतत प्रभावी आणि दिग्गज वक्ते लाभलेले आहेत. मनमाड व आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व श्रोतेगणांनी उपस्थित राहून वक्त्यांना भरभरून दाद दिलेले आहेत. तर मग आज विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी मंचावर उपस्थित झालेले मान्यवर उद्योजक वक्ते तसेच आपण सर्वजण येथे उपस्थित झालेलो आहेत. दुसऱ्या पुष्पाची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम वंदे मातरमने करूया. तरी मी सर्व समिती सदस्यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे. समिती सदस्य कृपया सर्वांनी उभे राहावे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुशलाम मलयज शीतलाम सश्यामलाम मातरम. वंदे मातरम शूरज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुकरां वरदां मातरं. वंदे मातरं कोटिकोटिकण्ठ कलकलनादकराले कोटिकोटिभुजै द्रुतकरकरवाले के बोले मा तुमि अवरे बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वंदे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तो मारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे मातरम. वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरणारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्. वंदे मातरम् श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम् धरणीम् भरणीम् मातरम्. वंदे मातरम् वंदे मातरम् भारत माता की जय. धन्यवाद सर्वांचे. या मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर श्री वशिया जालटे मॅडम, नितीनजी लालसरे सर, डॉक्टर सौ स्मिता देशमुख मॅडम, संस्कृती संवर्धन बहुउद्देशीयचे अध्यक्ष श्री प्रवीणजी व्यवहारे सर, तसेच संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री योगेशजी मस्के यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात ध्वजप्रज्वलन करून करावे.
प्रजन करताना तो देशमुख मॅडम तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर वशा दालटे, आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री नितीनजी लालसरे सर, तसेच बहुउद्देशीयचे अध्यक्ष श्री प्रवीणजी व्यवहारे सर, तसेच समितीचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट योगेशजी मस्के, धन्यवाद। मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी समितीचे सदस्य श्री अमोलजी तावडे यांना आमंत्रित करतो। अमोलजी तावडे, आजच्या आपल्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाचे प्रायोजक श्री नितीनजी लालसरे। मनमाड शहरातील अनेक भूमिपुत्र हे आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कलागुणांच्या जोरावर आपल्या नावाबरोबरच आपल्या गावाचे नाव देखील मोठे करत आहेत। नितीनजी लालसरे यांनी देखील आपल्या आयुष्यातील बिकट परिस्थितीवर मात करून ते आज नामदार श्री एकनाथजी शिंदे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत। त्यांचे शिक्षण इंडियन हायस्कूल येथे झाले व मनमाड महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयात पदवी मिळवली। ज्ञान साधना महाविद्यालयात काम करत असताना एका कार्यक्रमानिमित्त त्यांचा